तुम्ही वेड लागलाय का तुला डोळ्यावर पट्टी बांधून मी शेजारी फिरतेस पाय कापला गेला असता म्हणजे वेळी इथे मला खरंच माहिती नव्हतं इथे वेळी येते मी तर नंदू बरोबर आंधळी कोशिंबीर खेळत होते वा वा कसा जमत ग तुला हे सगळं जुळवून आणायला शर्मिला काय बोलतीयस तू हे सहानुभूती मिळवण्याचे प्रकार असं पुस्तक छाप आता काय झाले तुझी नाटक हे अशी विळीभोवती मुद्दामून फिरत होतीस घडलं तुला हवं ते घडलं शर्मिला काहीतरीच काय जे काही घडलं ते तुझ्या डोळ्यासमोर घडलंय ना भोळा रे भोळा तुला कधी समजणारच नाही ना डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतरची रिएक्शन काय होती हिची त्या तुम्ही मध्ये तू अपेक्षित नव्हतास आनंद अपेक्षित होता नाही नाही असं नाहीये नाही मग कोण विजय कधी विजय कधी आनंद एकाच दगडात दोन पक्षी दुर्दैवानी म्हणा नाही तर सुदैवानी म्हणा पाय शाबू ते तुझा आता इथे नाही थांबला तरी चालेल कोणी ठेवली असेल ही वेळी अशी सासूबाई दिवसभर घराबाहेर फिरणार रमा वहिनींकडे जाणार आणि ही घरातली कामं आम्ही करायची पण या सावीची किंकाळी कशी नाही ऐकवली अजून उपयोग भाजी चिरण्यासाठी करायचा असतो आणि काम नसेल तेव्हा ती मिटून ठेवायची असते राहिली असेल चुकून त्यात काय कोणाडत असलेली वेळी अशी कारणाशिवाय जमिनीवर राहत नाही ती तशी ठेवली जाते तुला काय म्हणायचंय ती वेळी मी ठेवली मी असं म्हटलंच नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय ना की हत्याराचा उपयोग हा योग्य गोष्टींसाठी केलेला चांगला आणि तू कोयत्याने माझा गळा चिरणार होतीस त्याचं काय तो फक्त धाक होता घटस्फोटाचे कागदपत्र मिळवण्यासाठीचा काही उपयोग नाहीये त्याचा तुझ्या ते कागद जाळण्याने काही बिघडलं नाही माझं त्याच्या तीन प्रती आहेत असं 100 कागद जाळ जाल ना पण जेव्हा कोर्टात उभी राहशील तेव्हा काय कोर्ट जाळणार आहे तो फड जाळलास तस जाळेल गरज पडली तर ते देखील करेल मी भाव्यांची सून आहे आणि भाव्यांची सून म्हणूनच या वाढत राहणार आणि याच्या जर कोणी मध्ये आलं ना तर कोर्टच काय अख्खा जग जाळीन मी वा काय आवेश आहे बोलणं सोप असत करणं नाही समाजाविरुद्ध उभं राहणं सोप नसत सावे तू बघत उद्या हे जगच तुझ्या तोंडावर तुझी छीथू करेल तुझी थिंड काढेल आणि यासाठी मदत करेल तुझा आनंद तुझ्या आणि आनंदच्या संबंधांबद्दलच्या वावड्या उठवीन गावभर जीणं नकोस करीन तुझं बदनामी करीन तुझी गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही समजलं पास झालं आता आपल्या समोर कुठलाच मार्ग उरला नाहीये ही साधीने तुला इतक्या सहजासहजी जी घटस्फोट देणार नाही हिला जर आपल्या मार्गातून बाजूला करायचं असेल ना तर तिच्या आणि आनंदच्या संबंधाचा गैरफायदा घ्यायलाच हवा त्यांच्यात असले संबंध आहेत हे सिद्ध कुठे झालंय अजून ते सिद्ध व्हायला कितीसा वेळ लागतो हे फक्त आपण बोलून होणार नाहीये त्यासाठी काहीतरी पुरावा लागेल पुरावा मिळवू ना आणि
नाही मिळाला तर निर्माण करू। हे बघ, या जगात खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करणं म्हणजे म्हणजे अंगावरचे कपडे बदलणं इतकं सोपं असतं। आता कसला विचार करतोयस? पुरावा निर्माण करायचा म्हणजे नक्की काय करायचं ते मी बघून घेईन। तू तू फक्त आनंदचे आणि सावीचे मैत्रीपूर्ण संशयास्पद संबंध होते म्हणून तुमच्यात वितुष्ट आलं आणि तू माझ्याशी लग्न केलं। आता त्याच मुद्द्यावर तुला सावीपासून घटस्फोट पाहिजे एवढं स्टेटमेंट दे। बस विषय संपला। नाही शर्मिला, हे मी नाही करू शकत। हे बघ, मला मान्य आहे की सावी बद्दल माझ्या मनात संशय आहे आणि तो जोपर्यंत फिटत नाही ना तोपर्यंत मी तिला माफही करणार नाही। पण तो संशय खरा आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही ना तोपर्यंत मी कुठलं स्टेटमेंटही देणार नाही। विजय, विजय, आपण या ठिकाणी भेटणं किती धोक्याचं आहे हे कळत नाहीये का तुला? अगं नेमकं आत्ता इथे कोणी आलं आणि आपल्या दोघांना एकत्र बघितलं तर गजब होईल गजब। त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण अडगळीच्या खोलीत जाऊन बोलूया, चालेल? चल। शर्मिला, तुला आनंद आणि सावी विरुद्ध पुरावा हवा होता ना? त्यांनी तो स्वतःच मिळवून द्यायचं ठरवलंय। म्हणजे? अगं ते दोघं अडगळीच्या खोलीत गेलेत काहीतरी महत्वाचं बोलायला, चल आपण जाऊ। नको, आपल्यापेक्षा विजयने त्यांना पकडणं जास्त गरजेचं आहे। तुम्ही एक काम करा, तुम्ही विजयला तिकडे पाठवा, तोपर्यंत मी तिकडे जाऊन त्यांच्यावर लक्ष ठेवते। हो, आलेच। विजय भाऊजी, विजय भाऊजी, चला लवकर। कुठे? शर्मिलाने तुम्हाला अडगळीच्या खोलीत बोलवलंय। कशाला? आनंद आणि सावीचा रंगात आलेला सिनेमा बघायला, त्यांना पुराव्यानिशी पकडायचंय ना। चल चल लवकर। ते काय बोलताय वैदी? अहो जास्त प्रश्न विचार नका तुम्ही, चला। तुम्ही जेव्हा त्या रात्री खोलीत आला तेव्हा मी हेच करत होते। कोणीतरी आनंदला बांधून ठेवलं होतं आणि मी त्याला सोडवत होते आणि आताही आनंद शर्मिला बरोबर तेच करत होता। पण तुमचा समज वेगळा झाला। सांगा, हे दृश्य बघून तुम्हाला काय वाटलं आता? अहो सांगा काय वाटलं? सॉरी विजय दादा, मला शर्मिला ताईंना बांधून ठेवावं लागलं। अहो पण तुमच्या मनातला गैरसमज दूर करण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता। चला।
माझ्या अंगाला हात लावायची हिम्मत कशी केली आणि कोण समजतो स्वतःला? मी तुला सोडणार नाही. अगं शर्मिला काय करते सोड, तू गप्प बस. विजय तू ये. YouTube चॅनलला सुद्धा त्यासाठी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.